संत गजानन महाराज हे महाराष्ट्राचे पूजनीय ऋषी आहेत. महाराष्ट्रातील शेगाव या गावी त्यांनी आयुष्यभर मुक्काम केला. शेगावला गजानन महाराजांचे भव्य मंदिर आहे. त्यांच्या भक्तांनी महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरे बांधली आहेत. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळ कान्होर येथेही एक छोटेसे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर बदलापूरच्या गावच्या हद्दीत एका छोट्या टेकडीवर आहे. मंदिराला विलोभनीय प्रसन्न सौंदर्य आहे. हे मंदिर 1985 मध्ये बांधण्यात आले आहे. यात गजानन महाराजांची पांढऱ्या संगमरवरी मूर्तीसह गजानन महाराजांच्या पावन पावलाचा ठसा आहे. मुख्य सभा मंडपात पूजा, धार्मिक कार्यक्रम, भजन आणि इतर शुभ कार्य होतात. यज्ञ आणि हवन करण्यासाठी मंदिराच्या आत अग्निकुंड बांधले आहेत. फोटो गॅलरीमध्ये गजानन महाराजांच्या जीवनातील विविध घटनांची प्रतिमा प्रदर्शित करण्यात आली आहे. मंदिरात एक लहान स्वयंपाकघर देखील आहे जिथे भोग आणि प्रसाद तयार केला जातो. गजानन महाराज हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव गावातील प्रसिद्ध आणि आदरणीय हिंदू संत आहेत. भगवान दत्तगुरूंचा अवतार म्हणून गजानन महाराजांची पूजा केली जाते. ते 1878 मध्ये शेगाव येथे रहस्यमयपणे प्रकट झाले. त्यांनी आपल्या ज्ञानाने, शहाणपणाने आणि विचारांनी लोकांना स्पर्श केला. त्यांचा साधेपणा, अध्यात्माचा उपदेश आणि समाजकारण तसेच मानव कल्याणासाठी ते वचनबद्ध होते. 8 सप्टेंबर 1910 रोजी शेगाव येथे गजानन महाराजांची महासमाधी घेतली. गजानन महाराजांचे देशभरात 30 दशलक्षाहून अधिक अनुयायी आहेत. श्री गजानन महाराज हे अवधूत होते. त्यांचे जीवन हेच त्यांची शिकवण होती. आपल्या कार्याद्वारे त्यांनी अध्यात्म, प्रेम आणि शहाणपणाचा प्रसार केला. अतिशय शांत जागा, वर्षभरात कधीही या ठिकाणी भेट देता येते. हे ठिकाण कान्होरे नावाच्या बदलापूर गावाच्या सीमेवर आहे. दर्शन घेण्यापूर्वी हात तोंड धुवून घेऊया मित्रांनो. इकडे चांगली सुविधा आहे. श्री गजानन महाराज बंकटलालाच्या घरी श्री गजानन महाराज यांच्या तीर्थाने जानराव देशमुख मरणोत्तर सिद्धीतून बरे झाले. श्री गजानन महाराजाच्या चिलमीजवळ बकटलालने काडी धरता चिरीम पेटली इकडे लिहिलेले आहे. आणि मित्रांनो एवढे छान वाईब्स आहेत ना इकडे, एकदम छान. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. खरंच मित्रांनो इकडच्या वाईब्स आहेत ना खूप छान आहे. सुरेख मूर्ती छानच. संसारात धनाची आवश्यकता, अध्यात्म, श्रद्धा व विश्वासाची आवश्यकता. वा सुरेख.
छान एम्बियन्स आहे मित्रांनो, खरंच सुंदर, मन अगदी प्रसन्न झालेलं आहे. तुमच्याकडे स्वतःचे वाहन असेल तर उत्तमच, नाहीतर तुम्ही बदलापूर स्टेशन पश्चिम येथून ऑटो किंवा टमटम बुक करू शकता. ही अतिशय शांत ठिकाण आहे, तुम्ही इकडे ध्यान देखील करू शकता. विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात परिसर आल्हाददायक असतो. काही भाविकांनी थंड पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली आहे. बदलापूर गावापर्यंत काहीही मिळत नसल्याने खाण्यासाठी काहीतरी घेऊन जावे लागते. आपल्या कुटुंबासमवेत भेट देण्यासारखे हे ठिकाण आहे. गणगण गणात बोलते, शांत परिसर आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद असलेले हे देवस्थान तुम्हाला नक्कीच भौतिक आणि आध्यात्मिक सुख देईल. मित्रांनो, इकडे प्रसाद आहे, डाळ भात चपाती जिलेबी आणि ही वांग्याची भाजी वाटतं तर छान आहे. हां, आणि हे आहे माय फेवरेट छास, असं आमचं जेवण पूर्ण. माघ महिन्यात गजानन महाराज प्रकट दिन उत्सव साजरा केला जातो. गजानन महाराजांची जयंती म्हणून साजरी केली जाते. हा सण दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला म्हणजे माघातील चंद्राच्या अस्त होत असताना सातव्या दिवशी साजरा केला जातो. इकडे गोमातेचं दर्शन झालेलं आहे. प्रत्येक मंदिरात आपल्याला गोमातेचं दर्शन होतंच. मुळगावचं मंदिर आहे आणि हे आपलं मंदिर. छान आहे मंदिराच्या आजूबाजूतील देखावा. आणि इकडे महाप्रसाद आहे, एक कुटुंबाने इकडे महाप्रसाद दिलेला आहे. त्यांनी आम्हाला पण आग्रह करून बसायला सांगितलं. आधी आम्ही बसत नव्हतो पण त्याने खूप आग्रह केला, आम्हाला बसावंच लागलं. छान आहे मंदिर परिसरातच बनवलं जेवण हे. तुम्ही कुठून आला ते? बदलापूरवरून. छान होतं, तुम्ही इकडेच बनवलं सगळं जेवण. मग तुम्ही आता सेवा म्हणून असं इकडे म्हणजे असं जेवण वगैरे केलं की कसं काय? म्हणजे छान होतं जेवण. तर मंदिरामध्ये हे असे येतात भाविक आणि इकडे बघा त्यांनी असं चुलीवरच जेवण बनवलेलं आहे इकडे. आणि मग ॲज अ सेवा म्हणून जेवण असं वाढलेलं आहे तर फार छान वाटतं. छान एकदम ॲम्बियन्स आहे मंदिराचा. लोकल फार दुरून येतात असं गाडी वगैरे करून मंदिराला भेट देतात. थोडंसं मंदिर आतमध्ये आहे बट तुम्ही आपल्या मित्रपरिवाराबरोबर येऊन इकडे त्याचा आस्वाद घेऊ शकता. हे बघा इकडे पाणी आहे, पाण्याची पण सोय सुविधा मस्त केलेली आहे. आमचं नशीब किती छान आहे की आम्हाला दर्शन तर झालंच पण आम्हाला इकडे प्रसादाचा पण लाभ भेटलेला आहे. तर गजानन महाराज मंदिर काणेर हे बघा हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण शांत. बदलापूर गावात आपण प्रवेश केलेला आहे. आता पूर्ण बिल्डिंगचं जंगल चालू झालेलं आहे. आज फरक आहे गावामध्ये. बदलापूर गावातील संत गजानन महाराजांचे हे मंदिर तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. असेच आपण भेटू नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा. ओके, टाटा बाय.